हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल चॅनल मध्ये. आज आपण इथे बनवणार आहोत प्रसादाचा शिरा. इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे, तेवढीच वाटी मी साखर घेतलेली आहे आणि इथे सेम एक वाटी मी तूप घेतलेलं आहे. इथे मी दूध घेतलेलं आहे 3 वाटी. ह्याच वाटीच्या मापाने मी दूध इथे मापून घेतलेलं आहे. आपल्याला लागणारे ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम मी इथे काप करून घेतले, एक केळी घेतलेलं आहे आणि वेलची पूड. इथे आपण दूध गरम करायला ठेवूया. रवा भाजतोपर्यंत आपल्याला दूध छान इथे गरम करायचं आहे. या दुधामध्ये मी 2-4 केसरच्या काड्या टाकणार आहे आणि हे दूध छान उकळून घेणार आहे. बघा, दूध एकीकडे गरम होत आहे. आता आपण एकीकडे रवा भाजून घेऊया. कढई गरम झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये तूप पहिल्यांदा टाकून घेऊया. तूप छान गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊया आणि रवा छान आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. मीडियम गॅस केलेला आहे मी इथे. हलवत राहायचं सारखं, म्हणजे रवाखाली लागणार नाही. छान असा खमंग वास येईपर्यंत रव्याचा आपण इथे भाजायचंय. बघा, रवा छान आपला भाजत आलेला आहे. अजून ह्याला 1-5 मिनिट आपल्याला भाजून द्यायचं चांगला. बघा, इथे दूध छान उकळलेलं आहे. आता आपण इथे गॅस बंद करूया दुधाचा. बघा, रवा देखील इथे आपला छान भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये केळ टाकूया. केळ छोटे छोटे पीस करायचे आणि ह्याच्यामध्ये तुपामध्येच केळ पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय. त्याच्यासोबत ड्रायफ्रुट्स पण टाकूया, म्हणजे ड्रायफ्रुट्स पण छान असे भाजले जातील इथे. इथे बघा, छान आपला रवा देखील भाजलेला आहे, केळ देखील छान भाजले तुपामध्ये आणि ड्रायफ्रुट्स पण. बघा, मिश्रण एकदम छान तयार झालेलं आहे. इथे आपण 5 मिनिटे याला भाजूया, म्हणजे सर्व मिश्रण आपलं एकजीव होईल. बघा, इथे मिश्रण एकदम सगळं भाजलेलं आहे छान आपलं. इथे केळ देखील छान इथे वितळलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 तुळशीची पानं टाकूया. ही आता इथे आपल्याला दूध टाकायचंय. दूध टाकताना आपल्याला शिरा इथे चांगला हलवून घ्यायचाय. खूपच मस्त असा खमंग वास सुटलेला आहे. याच्यामध्ये साखर देखील घालून घेऊया. आता हे मिश्रण आपण झाकण ठेवून शिजून देऊया. 1-5 मिनिटं वाफ काढूया. बघा, इथे 1-5 मिनिटं झालेली आहेत. आपला शिरा इथे तयार झालेला आहे. खूपच सुंदर असा शिरा झालेला आहे प्रसादाचा. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. आणि छान असं हलवून घेऊ.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. बघा आपला इथे शिरा तयार झालेला आहे. आता मी इथे गॅस बंद करते आणि थोडा हा थंड होऊन द्यायचा. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि एक 5 मिनिटं झाकून ठेवायचा. बघा खूपच मस्त आपला इथे प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा.